वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज किडा सो फ्रेंड्स तुम्ही ज्याची वाट बघत होते की बी एस सी ॲग्रिकल्चरचे ॲडमिशन प्रोसेस कधी स्टार्ट होणार आहे पुन्हा शेड्यूल कधी येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक खूपच इम्पॉर्टंट अपडेट आलेली आहे बिग अपडेट आलेली आहे बी एस सी ॲडमिशनशी रिलेटेड विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जो आहे तो लास्टपर्यंत नक्की बघा यामध्ये तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन मी प्रोवाइड करणार आहे आणि नवीन असाल सबस्क्राइब करून ठेवा यापुढे तुम्हाला पुन्हा ॲडमिशन प्रोसेस होईपर्यंत हेल्प करणार आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे आपण ऑफिशियल वेबसाईट आलेलो हो, आहोत एम एस टी सी डीच्या इथं तुम्हाला दिसत असेल न्यू म्हणून इथं दिसत असेल ॲडमिशन शेड्यूल फॉर ॲग्रिकल्चर कोर्सेस तर ही पी डी एफ जे आहे आपण डाउनलोड करूया आणि यामध्ये तुम्हाला आता पूर्ण डिटेल शेड्यूल दिलेला आहे तुमचे ॲग्रिकल्चर बी एस सी ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेण्यासाठी तर बघा जे आहे तुम्हाला नोटीस आलेली आहे आणि नोटीसमध्ये पूर्ण इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपण एक एक बघूया तर बघा की स्टार्टिंग ऑफ डेट ऑफ ॲडमिशन प्रोसेस तर पाच अकरा दोन हजार एकवीस फ्रॉम नाईन एम म्हणजेच की उद्या सकाळी नऊ वाजतापासून जे आहे ॲडमिशन प्रोसेस इथं स्टार्ट होणार आहे लास्ट डेट ऑफ सबमिटिंग द ॲप्लिकेशन फॉर्म अलँग विथ डाउनलोड अपलोडिंग स्कॅन कॉपीज ऑफ नेसेसरी डॉक्युमेंट्स ऑन वेबसाईट अठरा अठरा तारखेपर्यंत जे आहे तुम्हाला इथं डॉक्युमेंट स्कॅन करून इथं पाठवायचे आहेत अपलोड करायचे आहेत डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ऑन वेबसाईट तर बावीस तारखेला साडेपाच वाजता तुमची जे आहे इथं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट इथं डिस्प्ले होणार आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो बी एस सी अग्रिकल्चरसाठी हां नंतर जे आहे पिरियड ऑफ रिसेप्ट ऑफ ऑनलाईन ग्रेव्हेन्स ऑनलाईन ग्रेव्हेन्स जे आहे तुम्हाला सबमिट करू शकता तेवीस तारखेपासून ते थे पंचवीस तेवीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर या डेट डेटमध्ये तुम्ही ऑनलाईन ग्रेव्हेंट्स इथं सेंड करू शकता नंतर जे आहे डिस्प्ले ऑफ लिस्ट ऑफ ग्रेव्हन्स कन्सिडर्ड म्हणजेच की तुम्ही जे इथं ग्रेव्हन्स रेज केलेला आहे तर त्यामध्ये किती म्हणजे म्हणजे नक्की ते रिअल आहे का तर ते कन्सिडर केल्या जाणार आहे आणि ते ग्रेव्हेट्स काय आहे तर ते सत्तावीस तारखेला करणार आहे संध्याकाळी साडेपाच वाजता नंतर प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट एकोणतीस तारखेला तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट बघायला मिळणार आहे म्हणजेच की असे स्टुडंट्स आता जे इलिजिबल असतील त्यांच्या ॲडमिशन प्रोसेससाठी पुढच्या स्टेपसाठी संध्याकाळी साडेपाच वाजता तुम्हाला एकोणतीस तारखेला हे बघायला मिळणार आहे नंतर बघा तुमचं इथं स्टार्ट होणार आहे रिअल ॲडमिशन प्रोसेस म्हणजेच की कॅप राऊंड विद्यार्थी मित्रांनो डिस्प्ले ऑफ फर्स्ट राऊंड अलॉटमेंट लिस्ट म्हणजेच की फर्स्ट राऊंड अलॉटमेंट लिस्ट तुम्हाला इथं दिसणार आहे दोन तारखेला ठीक आहे संध्याकाळी साडेपाच वाजता म्हणजेच की दोन डिसेंबरला तुम्हाला इथं दिसणार आहे फ्रेंड्स ठीक आहे नंतर पिरियड ऑफ रिपोर्टिंग पीरियड पिरियड ऑफ दोज हू हैव सबमिटेड रिसिप्ट ऑफ कास्ट वॅलिडिटी सेंटर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट अँड इकॉनॉमिकली विकर सेक्शन सर्टिफिकेट दे मस्ट सबमिट ओरिजिनल सर्टिफिकेट बिफोर द लास्ट डेट ऑफ फर्स्ट रिपोर्टिंग पिरियड बाय लॉग इन बाय देअर ओन आय डी म म्हणजेच की तुम्हाला इथं तीन तारखेपासून ते चार तारखेपर्यंत तुम्हाला इथं रिपोर्ट करायचा आहे नंतर ऑफ नंतर जे आहे तुम्हाला डिस्प्ले ऑफ सेकंड राउंड अलॉटमेंट सात तारखेला इथं तुम्हाला दिसणार आहे नंतर पीरियड ऑफ रिपोर्टिंग म्हणजेच की कॉलेजला ठीक आहे कॉलेजला पीरियड ऑफ रिपोर्टिंग असणार आहे आठ तारखेपासून ते नऊ तारखेपर्यंत संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत नंतर आहे डिस्प्ले ऑफ थर्ड अलॉटमेंट लिस्ट तेरा तारखेला इथं थर्ड तुमचा राऊंड लागणार आहे आणि पीरियड ऑफ रिपोर्टिंग असणार आहे चौदा आणि पंधरा डिसेंबर हे दोन तारखांमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो हे पूर्ण शेड्यूल असणार आहे तुमचं तुमच्या ॲडमिशन प्रोसेससाठी ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो जे आहे तुम्हाला इथं अशा प्रकारचं पूर्ण शेड्यूल असणार आहे आणि यामध्ये मी तुम्हाला नक्कीच हेल्प करणार आहे चॅनलशी कनेक्टेड राहा सुद्धा अपडेट येतील मी तुम्हाला देणार आहे आणि जर काही डाऊट असेल तर कॉमेंट्समध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेअर नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ